नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याकडे ग्रामसेवक या पदाचा पेपर झाला होता, तर या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते या ठिकाणी आज आपण व्हिडिओ घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, नील क्रांती खालीलपैकी कशा संबंधीची क्रांती. नील क्रांती पुढीलपैकी कशा संबंधीची क्रांती आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील. नील क्रांती ही मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची ती क्रांती आहे. बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा, पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव पुढीलपैकी कोण असतात. पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव पुढीलपैकी कोण असतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील. गट विकास अधिकारी विद्यार्थी मित्रांनो पंचायत समितीचे सचिव असतात. बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन यांचे प्रमुख पुढीलपैकी कोण असतात. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख पुढीलपैकी कोण असतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख पंतप्रधान ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा, ग्रामपंचायतीची कमाल आणि किमान सदस्यसंख्या पुढीलपैकी किती असते. ग्रामपंचायतीची कमाल आणि किमान सदस्यसंख्या पुढीलपैकी किती असते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील विद्यार्थी मित्रांनो, 7 ते 17 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पाचवा बघा, ऊसावर पुढीलपैकी कोणता रोग पडतो. ऊसावर पुढीलपैकी कोणता रोग पडतो. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विद्यार्थी मित्रांनो, केवडा हा रोग ऊसावर पडणारा तो एक प्रमुख रोग आहे. बघा प्रश्न क्रमांक सहावा बघा, गीर गायीचे प्रमुख स्थान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये. गीर गायीचे प्रमुख स्थान पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील. गीर या गायीचं प्रमुख स्थान हे गुजरात या राज्यामध्ये. बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक सातवा बघा, महाराष्ट्राचे मुख्य सचिव पुढीलपैकी कोण आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव पुढीलपैकी कोण आहेत. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव हे डॉक्टर नितीन. बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक आठवा बघा, निश्चितपणे एकवचनी असलेला शब्द पुढीलपैकी कोणता. बघा निश्चितपणे एकवचनी असलेला शब्द पुढीलपैकी कोणता शब्द आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासमोर चार शब्द आहेत विद्यार्थी मित्रांनो, यापैकी आपल्याला निश्चितपणे एकवचनी या ठिकाणी शब्द ओळखायचा आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील. यात्रा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे. तर सोलापूर या ठिकाणी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रथिनांचं सर्वात जास्त प्रमाण पुढीलपैकी कशामध्ये असते. प्रथिनांचं सर्वात जास्त प्रमाण पुढीलपैकी कशामध्ये असते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील. प्रथिनांचं सर्वात जास्त प्रमाण हे सोयाबीनमध्ये असते. बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सत्यशोधक समाज यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केली. सत्यशोधक समाजाची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे. बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज यांची स्थापनाही केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दारिद्र्य ही संकल्पना पुढीलपैकी कोणत्या प्रकारची समस्या. बघा दारिद्र्य पुढीलपैकी कोणत्या प्रकारची समस्या आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील. दारिद्र्य ही सामाजिक या प्रकारची ती समस्या आहे. प्रश्न क्रमांक पाचवा बघा, संगणकामध्ये कॉपी करताना पुढीलपैकी कोणती शॉर्ट की वापरतात. संगणकामध्ये कॉपी करताना पुढीलपैकी कोणती शॉर्ट की वापरतात. बघा संगणकामध्ये कॉपी करताना कंट्रोल प्लस सी ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी ही की प्रामुख्याने वापरतात. प्रश्न क्रमांक सहावा बघा, संगणकामध्ये माहिती साठवण्यासाठी सर्वात लहान. बघा संगणकामध्ये माहिती साठवण्यासाठी सर्वात लहान साधन पुढीलपैकी कोणते असते.
बघा, संगणकामध्ये माहिती साठवण्यासाठी सर्वात लहान साधन म्हणजेच KB ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 7 बघा, संगणकाचे आउटपुट डिव्हाइस पुढीलपैकी कोणतं, संगणकाचं आउटपुट डिव्हाइस पुढीलपैकी कोणतं डिव्हाइस आहे. बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, मॉनिटर हे डिव्हाइस आउटपुट या प्रकारचं ते डिव्हाइस आहे. प्रश्न क्रमांक 8, ग्रामीण पंचायत राज यांच्या संबंधीचं कलम पुढीलपैकी कोणतं कलम आहे. बघा, कलम 40 विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण पंचायत राज यांच्या संबंधीचं ते कलम आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा, सुवर्णदुर्ग हा किल्ला पुढीलपैकी कोणी बांधलेला तो किल्ला, सुवर्णदुर्ग हा किल्ला पुढीलपैकी कोणी बांधलेला तो किल्ला आहे. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, शिलाहार राजाने सुवर्णदुर्ग हा किल्ला बांधलेला तो किल्ला आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा, शेण खतामध्ये एकूण किती टक्के नत्र असते, शेण खतामध्ये एकूण किती टक्के नत्र असते. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, 0.5% एवढं शेण खतामध्ये ते नत्र असते. प्रश्न क्रमांक 11 बघा, मातीला लाल रंग पुढीलपैकी कोणत्या घटकामुळे येतो, मातीला लाल रंग पुढीलपैकी कोणत्या घटकामुळे येतो. बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3, हेमेटाईट या घटकामुळे मातीला लाल रंग येतो. प्रश्न क्रमांक माहिती तंत्रज्ञान कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षापासून लागू करण्यात आले, माहिती तंत्रज्ञान हा कायदा बघा कधीपासून अंमलात आलेला तो कायदा आहे. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, 2000 पासून माहिती तंत्रज्ञान हा कायदा अंमलात आलेला तो कायदा आहे. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये पुढीलपैकी कोणत्या खताचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वापर, बघा भारतामध्ये सर्वात जास्त पुढीलपैकी कोणत्या खताचा या ठिकाणी वापर केला जातो, तर नत्रयुक्त खत बघा या ठिकाणी सर्वात जास्त वापर केला जातो. प्रश्न क्रमांक पुढे, खालीलपैकी कोणते विद्यार्थी मित्रांनो खरीपाचे पीक नाही, खालीलपैकी कोणतं एक पीक आहे विद्यार्थी मित्रांनो खरीपाचं ते पीक नाही, तर हरभरा हे पीक विद्यार्थी मित्रांनो खरीपाचं ते पीक नाही. बघा, पुढचा प्रश्न बघा, मातीची आम्लता दाखवणाऱ्याला पुढीलपैकी कोणती, मातीची आम्लता दाखवणाऱ्याला पुढीलपैकी कोणती संज्ञा आहे, मातीची आम्लता, तर त्यांना सामू असे म्हणतात. बघा, ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोकण सदाबहार ही बघा, कोकण सदाबहार पुढीलपैकी कोणत्या एका पिकासंबंधीची जात आहे, कोकण सदाबहार, तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 4 चवळी या पिकाची ती जात आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा, महाराष्ट्र पठारावरील सर्वात लहान नदी खोरे पुढीलपैकी कोणत्या, महाराष्ट्र पठारावरील सर्वात लहान नदी खोरे पुढीलपैकी कोणतं आहे. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, तापी नदी खोरे हे महाराष्ट्र पठारावरील सर्वात लहान ती नदी खोरे आहे. प्रश्न क्रमांक बघा 18 बघा, हिमोग्लोबिन कमी होणे म्हणजेच पुढीलपैकी कोणता रोग, हिमोग्लोबिन कमी होणे म्हणजेच पुढीलपैकी कोणता रोग होय. विद्यार्थी मित्रांनो, हिमोग्लोबिन कमी होणे म्हणजेच रक्तक्षय, रक्तक्षय म्हणजे ॲनॉमिया. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा, प्रश्न क्रमांक 19 बघा, हिमालय हा पर्वत पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा तो, हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा तो पर्वत आहे. बघा, हिमालय हा पर्वत उवली या प्रकारचा तो पर्वत आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा, अंकलेश्वर हे ठिकाण पुढीलपैकी कशासाठी, बघा अंकलेश्वर हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो पुढीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे, लोहखाण असेल, खनिज निर्मिती असेल, पेट्रोलियम असेल, यापैकी नाही. बघा, अंकलेश्वर हे गुजरात राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, तर ते पेट्रोलियम यांच्या संबंधित ते एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न सर्वांनी आपल्याकडे, विद्यार्थ्यांनी आपल्याकडे पाठवले होते आणि तेच प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. सर्वांनी तुला एक लाईक करायचा आहे, कारण तुमचा एक लाईक आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देत असतो. सर्वांनी लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज विद्यार्थी मित्रांनो नक्कीच बघावास मिळतील.